नमस्कार, मी आशिष जाधव, जय महाराष्ट्र न्यूजच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. मुंबईमध्ये भाजपनं 2014 त्यानंतरच्या 2014च्याच विधानसभा निवडणुकीतही खूप चांगलं यश मिळवलं. त्याचं श्रेयसुद्धा भाजपचे मुंबईतले अध्यक्ष आशिष शेलार यांना दिलं. आशिष शेलारांवर जेव्हा जेव्हा भाजप निवडणुकीची जबाबदारी देतं, मग ती कुठली असू दे, गुजरातमधली असू दे किंवा बंगळुरूतली असू दे, कुठलीही असू दे, तिथं ते काहीतरी वेगळं करतात. आणि पक्षाचं जे विक्ट्री मार्जिन आहे किंवा भाजपची जी जिंकण्याची जी ताकद आहे ती वाढते. आणि म्हणून मग हा विश्वास कधीकधी आपल्या राजकीय वाटचालीत अडसर बनतो की पक्षाचा इतका विश्वास आहे की आशिष शेलार आहे तो सब कुछ है. आणि मग एकीकडे चर्चा होत राहते की आशिष शेलारांचा मंत्रिमंडळात कधी नंबर लागेल, खरंच त्यांना मंत्री व्हायचं आहे की नाही, की त्यांना पक्ष संघटनेवरच लक्ष केंद्रित करायचं आहे. पण ते मुंबईचे भाजपचे नेते आहेत, असे नेते आहेत की ज्यांच्यावरती मुंबईत भाजप विसंबून आहे. आपल्यासोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष खुद्द आशिष शेलार आहेत. सर, मी खोचकपणे तुमची ओळख करून दिली पण ती सार्थ सुद्धा आहे. कधी कधी इतका विश्वास एखाद्यावरती पक्ष टाकतो की नकळत त्याच्या मनात काय आहे हे पक्षश्रेष्ठींना ओळखता येत नाही. आशिष शेलारजी को कहा है काम हो जाएगा, म्हटलं ते होतं. कारण तुमची जी एकूणच नेपथ्य रचना असते निवडणुकीची ती खूप काटेकोर असते. तुमच्यासोबत जी लोक कामं करतात त्यांच्या बोलण्यातूनच आम्हाला हे इनपुट्स मिळतात की आशिष शेलार जेव्हा निवडणुकीची पक्षाची म्हणून तयारी करतात त्यांचं पेपर वर्क चांगलं असतं आणि त्याही पलीकडं फील्डवरती काय करायचं आहे, ते कसं करून घ्यायचं आहे, त्याची अंमलबजावणी नेमकी कशी होणार आहे आणि ती रिझल्ट ओरिएंटेड राहील याकडं फार जातीनं लक्ष दिलं जातं आणि म्हणूनच पक्ष तुमच्यावरती हा विश्वास दाखवतो. बरोबर आहे? सर्वात प्रथम तर धन्यवाद. तुम्ही ज्या पद्धतीने माझा परिचय करून दिला त्यामध्ये माझ्याबद्दल कदाचित माझ्याकडे असलेल्या पेक्षाही जास्त गुणांचं कौतुक तुम्ही केलं आशिष जाधवजी, त्यामुळे तुमचं धन्यवाद. तुमच्या प्रेक्षकांचे मी धन्यवाद देतो. पण थोडीशी मला सूचना त्यात करावीशी वाटते. तुम्ही म्हणालात की आशिष शेलार आहे तो सब कुछ हो जाएगा, हे आजचा आमचा नारा नाही आहे. आमचा नारा आणि प्रत्यक्ष सत्य एकच आहे, मोदी है तो सब मुमकिन है. आणि म्हणून मोदी असतील तर सगळंच शक्य आहे. आणि या पद्धतीने एक नेतृत्व देशामध्ये भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदीजींच्या रूपाने दिलं आणि मग संघटनेचं काम अमित शहाजी, राज्यामध्ये आमचे देवेंद्र फडणवीसजी आणि दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जी एक रचना बांधतो आहोत ती रचना मात्र जमिनीवर अशी बांधतो आहोत की ज्यामुळे संघटनेचं बांधणी तर उत्तम होईलच पण निवडणुकांमध्ये आपलं इच्छित जे साध्य साधायचं आहे ते सुद्धा पूर्ण होतं. आणि मला वाटतं की ही जी ट्रेनिंग आहे ही संघ परिवारात वेगवेगळ्या संस्थेत काम करत करत आता अमित शहाजींबरोबर काम करताना सुदैवाने मला शिकता आली आणि त्याचा उपयोग करण्याचा मौका हा वारंवार मुंबईमध्ये मिळाला. मग ती विधानसभेची निवडणूक असो, महापालिकेची असो व ज्याचा उल्लेख आपण बाहेरच्या राज्यातला केला त्या ठिकाणी सुद्धा त्याचा उपयोग करायला मिळाला आणि मोदीजींच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या नेतृत्वामुळे यश सुद्धा चांगलं मिळालं. सर, तुम्ही विषय काढला म्हणून तुम्हाला विचारतो की अमित शहा जेव्हापासून राष्ट्रीय अध्यक्ष झाले एक तर पक्षामध्ये शिस्त दिसते आहे. म्हणजे जर का त्यांनी बैठक बोलावली किंवा पक्षाची बैठक जर का असेल तर ती वेळेवर तर सुरू होतेच, पण सगळे जे त्या बैठकीला हजर राहणार आहेत ते सुद्धा वेळेआधीच तिथं पोहोचतात. ही जी शिस्त आहे ही खरंच मोदी शहांमुळेच पक्षाला आलेली आहे की पक्षाचं काम करताना ती जी जागरूकता नेत्यांमध्ये त्याचबरोबर कार्यकर्त्यांमध्ये पाहिजे ती जी आलेली आहे आणि तीच सगळं श्रेय जी विनिंग मार्जिन असेल किंवा जिंकून येण्याची जी वारंवारता आहे फ्रिक्वेन्सी आहे ती वाढवण्यात असेल या कामी ती आलेली आहे. संघ परिवारामध्ये आपली एक स्वतःची आम्ही एक कार्यपद्धती नैसर्गिकरित्या विकसित केलेली आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती सुद्धा पूर्वापार जी आहे तीच आता चालू आहे, ती काही वेगळी झालेली नाही. आणि त्यामुळे वेळेवर बैठकीला असणं, बैठकीत जे ठरेल ते लिहून घेणं,
जे लिहिलंय ते खालपर्यंत पोचवणं, खालच्या स्तरावरच्या कार्यकर्त्याला त्यासाठी प्रोत्साहित करणं आणि मग त्याच्याबरोबर सतत स्वतःसुद्धा काम करणं ही आमची जी कार्यपद्धती आहे ती वर्षानुवर्षाची आहे. पण मोदी शहांच्या नेतृत्वामुळे भाजपचा अगदी खालच्या स्तरावरचा कार्यकर्ता सुद्धा आता मल्टी टास्किंग करायला लागलाय आणि त्या मल्टी टास्किंगमुळे बऱ्याच गोष्टी एकत्रितरित्या करणं याचा स्वाभाविक अनुभव त्याला मिळायला लागला आणि त्याचा आनंद सुद्धा मिळतो आणि त्याचे परिणाम निवडणुकींना दिसतात. आणि त्यामुळे एकाच वेळेला आम्ही ज्या वेळेला प्रचार करत असतो त्याच वेळेला 1+25ची बूथ समिती बनवत असतो, त्याच वेळेला विस्तारक जे आमचे निघाले असतात त्यांच्याबरोबर बसून राजकीय आणि संघटनात्मक बांधणीची चर्चा करत असतो आणि त्याबरोबर सोशल मीडियावर सुद्धा काम करत असतो. हे मल्टी टास्किंग जे आहे हे मल्टी टास्किंग आम्हाला वाटतं की मोदी शहाजींच्या नेतृत्वामुळे जास्त अनुभवायला मिळालंय. सर, मुंबईचा जर का विचार केला तर 5 जागा आहेत, 3 ठिकाणी भाजपचे विद्यमान खासदार आहेत. अजूनही मुंबईच्या जर का लढतींचं चित्र म्हणाल तर 5च्या 5ही लढतींचं चित्र स्पष्ट आहे. 6 जागा आहेत. हा 6 जागा आहे. सॉरी, जी ईशान्य मुंबईची जागा आहे ती जी ईशान्य मुंबईची जागा आहे तिच्या बाबतीत विद्यमान खासदार भाजपचा असतानाही निर्णय का होत नाही? पक्षाचं नेतृत्व केंद्रीय स्तरावरचं माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांशी बोलून योग्य तो निर्णय योग्य त्या वेळेला घेईल. या मागचं खरं कारण काय असेल हे मला वाटतं मुख्यमंत्री किंवा केंद्रीय नेतृत्वच सांगू शकेल. पण आम्ही आज या ठिकाणी केलेल्या कामाच्या आधारावर मोदीजींच्या नेतृत्वावर आणि संघटनात्मक बांधणी जी आम्ही केली आहे या सगळ्यावर मी तुम्हाला आज एक शब्द देतो, तुमच्या प्रेक्षकांसमोर ग्वाही पण देतो आणि विनंती करीन की मुंबईतल्या 6 पैकी 6 जागा या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, महायुतीच्या निवडून येतील म्हणजे येतीलच. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पतीनं कौल दिलेला आहे की मुंबईतल्या 6च्या 6 जागा त्यातल्या 3 भाजपच्या 3 शिवसेनेच्या या येणार म्हणजे येणार. मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की भाजपचा जो प्रचार आहे तो फोकस्ड आहे की स्थिर सरकार, राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा? मग मुंबईमध्ये जेव्हा भाजप प्रचाराला जाणार आहे तेव्हा भाजप नेमका कोणत्या मुद्द्यावरती प्रचार फोकस करू पाहते? जो देशभरात प्रचार भाजपचा चालू आहे त्याची दिशा खूप स्पष्ट आहे. आम्ही केवळ एकाच मुद्द्यावर प्रचार करून जनतेसमोर जातो असं नाही. जर थीम लाईन नरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो ती जर आपण बघितली तर लक्षात असं येईल की होय, आम्ही जनतेसमोर हा मुद्दा मांडतोय, विनम्रतेने मांडतोय की आमचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत, विरोधकांचा उमेदवार नाही. आमचं युती ही वर्षानुवर्षाची आहे आणि त्याची एक पार्श्वभूमी आहे. विरोधकांची महागठबंधन म्हणजे महामिलावट अजून झालेलीच नाही. एका बाजूला मजबूत सरकार आहे आणि एका बाजूला विरोधी पक्षातली लोक मजबूर सरकार मागतायत आणि म्हणून स्थैर्य याला महत्व नक्की आहे. स्थैर्य असलं की त्यामध्ये सर्वच मुद्दे विकासाचे त्या अंतर्गत येतात आणि तो मुद्दा अतिशय महत्वाचा या निवडणुकीच्या प्रचारात आम्ही ठेवलाय. पण मुंबईत सांगाल तर मुंबईमध्ये जनतेसमोर ज्या वेळेला जनतेच्या मताचा कौल आम्ही मागायला जातो आहोत त्यावेळेला मुंबईत वर्षानुवर्षाची चर्चा व्हायची की आम्ही दिल्लीत खासदार पाठवतो आणि मुंबईला दिल्लीकडनं काय मिळतंय या प्रश्नावरचं राजकारण होत असायचं आणि त्याच्यावर उत्तर हे नरेंद्र मोदीजीच्या सरकारने आणि राज्यात भाजपा शिवसेनेच्या देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारने दिलेलं आहे. आणि जर मुंबईची लोकसंख्या 1,40,00,000 आहे अशी सर्वसाधारण आपली समज आहे तर आज जे महत्वाचे प्रोजेक्ट्स जे मुंबईच्या एका अर्थाने सामान्य माणसाला दिलासा देणारे आहेत त्या प्रोजेक्टची पूर्ण यादी जर केली ज्यामध्ये अगदी ट्रान्स हार्बर सी लिंक पासून मेट्रोच्या प्रोजेक्ट्सपर्यंत आणि मोनोरोल पासून कोस्टल रोडच्या प्रोजेक्ट्सपर्यंत आणि त्या ठिकाणी CCTV कॅमेरा लावण्यापासून आपल्या मुंबई शहरातल्या पूर्व उपनगरातील समुद्र किनारा जनतेसाठी खुलं करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी रेल्वे प्रवाशांसहित जर आपण त्या सगळ्या प्रोजेक्टची आकडेवारी केली तर 1,40,00,000 मुंबईकरांसाठी 2,51,200 करोडचे बिग टिकिट साईज प्रोजेक्ट
हे सुरू झालेले आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईच्या विकासाला गती देण्याचा निर्णय आणि ते प्रोजेक्ट्स प्रत्यक्षात उतरवून वर्क ऑर्डर दिल्या एवढं मोठं काम या अगोदर कुठल्याच सरकारने केलेलं नसल्यामुळे या निवडणुकीला आम्ही जनतेसमोर केलेलं काम सुद्धा घेऊन जाणार आहोत आणि त्या कामाच्या आधारावर जनतेच्या समोर जाऊन मतांची आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत. सर, मुंबईचा जर का विचार केला तर एकीकडं काँग्रेस आहे, दुसरीकडं भाजप आहे, दोघांचेही मुंबईसाठी स्वतंत्र युनिट आहे. म्हणजे तुम्ही मुंबई भाजपचे अध्यक्ष आहात, काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम होते, त्यांचा राजीनामा पक्षानं घेतला, त्यांच्या ठिकाणी आता मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आहेत. तुम्ही कसं बघता की या निवडणुकीच्या तोंडावरती एकीकडे उमेदवारी अर्ज भरणं सुरू आहे आणि त्याचवेळी तुमचा प्रतिस्पर्धी अध्यक्ष बदलवला गेला, कसं बघता? यात तुमचं सुद्धा श्रेय येतं. मला वाटतं काँग्रेसची ही पराभूत मनोवृत्तीचं प्रदर्शन आहे. तुम्ही जर घटनाक्रम नीट पाहिला तर लक्षात असं येईल मुंबईतल्या काँग्रेसची परिस्थिती काय बिकट होती. तर आपण बघाल तर सर्वात प्रथम संजय निरुपम जे त्यावेळेला काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष होते ते उत्तर मुंबईतले खासदार होते, त्यांनी उत्तर मुंबईतून पळ काढला, ते उत्तर मुंबईतून पळाले आणि उत्तर पश्चिम मुंबईकडे सरकले. याचाच अर्थ त्यावेळेच्या पक्षाच्या मुखियाने पक्षाच्या सोल्जर्स समोर पळपुटेपणा दाखवला, ही पहिली स्थिती होती. त्यानंतर दुसरी स्थिती जी आली ज्यामध्ये प्रिया दत्त यांनी 3-4 महिन्यापूर्वीच घोषणा केली होती की मी सक्रिय राजकारणातून मागे हटते, मला निवडणूक लढायची नाही, मला पराभवाचा सामना करावा लागेल की काय, या मनस्थितीने मी माझ्या परिवाराकडे लक्ष देते. परिवाराकडे कोणी काय लक्ष द्यावं हा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. पण ज्या प्रिया दत्त आणि त्यांचे वडील सुनील दत्त यांच्या नावाने जो मतदारसंघ ओळखला जायचा असं काँग्रेसची लोक म्हणायची, तिथून प्रिया दत्त यांनी पळ काढला आणि त्यांनी माघार घेतली. त्यानंतर आपल्याला आठवत असेल की अंतर्गत गटबाजी काँग्रेसमधली एवढी वाढली की त्या गटबाजीमध्ये एका बाजूला मिलिंद देवरा, नसीम खान, बाकी सगळी मंडळी एका बाजूला उभी राहिली आणि विरुद्ध संजय निरुपम आणि त्यांचे बगल बच्चे. ह्या परिस्थितीत ज्या वेळेला संघर्ष झाला त्यावेळेला आताचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा ते असं म्हणाले वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधीला की मला सुद्धा आता निवडणूक लढू नये असंच वाटतंय. मग ज्या 3 महत्वाचे त्यांचे शिलेदार जे आजचे उमेदवार आहेत ते त्या त्या काळामध्ये पळपुटे कणा करून दाखवलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेसची पराभूत मनस्थिती ही जनतेने पाहिली आहे. आणि त्यातच कहर म्हणून की काय, अंतर्गत गटबाजीत संजय निरुपम योग्य पद्धतीने काँग्रेस चालवत नव्हते हाच आरोप विरोधात त्याच्या असलेल्या मिलिंद देवरा गटाचा होता. आणि मग काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी, राष्ट्रीय अध्यक्षांनी मला असं वाटतं या गटबाजीवर शिक्कामोर्तब केली आणि संजय निरुपम यांना पदावरून हटवलं, मिलिंद देवरा यांना आणलं. याचा अर्थ गटबाजी जी काँग्रेसमधली आहे ती वरिष्ठांनी मान्य केली, जनतेला तर ती माहीतच होती. त्यामुळे एका बाजूला विघटित झालेली काँग्रेस आणि त्यात नेतृत्वाचं पळपुटेपणा, यात काँग्रेसचा निभाव हा कुठे लागेल असं मला वाटत नाही. आणि त्यातच उत्तर मुंबईमधून काँग्रेसनं ऐन वेळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला उमेदवारी दिलेली आहे. तुम्हाला अपेक्षित होतं की ऐन वेळी पक्षाबाहेरून काँग्रेस उत्तर मुंबईमध्ये उमेदवार आणेल? मला व्यक्तिगत विचाराल तर मला अपेक्षितच होतं, याचं कारण काँग्रेसचा कुठलाही नेता उत्तर मुंबई लढायला तयार नव्हता. घाबरलेले काँग्रेसचे नेते उत्तर मुंबईमध्ये गोपाळ शेट्टी आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा सामनाच करायला तयार नव्हते. आणि मग अशा वेळेला कुठून तरी कोणीतरी बकरा पकडावाच लागेल अशा स्वरूपाची मनस्थिती आणि चर्चा काँग्रेसच्या अंतर्गत गटात होती हे मला सुद्धा माहिती आणि आपल्या प्रतिनिधींना सुद्धा माहिती आहे. दुर्दैव एवढंच आहे की असा कोणीतरी बकरा पकडून आणायचा म्हणून आमच्या उर्मिला ताईंना, एका मराठी आमच्या मुलीला त्या ठिकाणी काँग्रेस घेऊन आली आणि त्या बिचारे आमच्या उर्मिला ताईंचा त्या ठिकाणी राजनैतिक किंवा राजकीय बळी देण्याचं पाप हे काँग्रेसचे लोक करू पाहत आहेत आणि हे जनता काँग्रेसला त्यामुळे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सर, विषय निघतोय मुंबई पुरती जर का विषय असेल तर ठीक आहे, पण त्याचं प्रत्यंतर हे इतर ठिकाणी सुद्धा दिसू शकतं. तसे संकेत मिळत आहेत ते म्हणजे मनसे निवडणूक लढवत नाहीये पण मनसे काँग्रेसच्या प्रचारात उतरताना दिसते आहे.
काल जे मुंबईतले एक उमेदवार आहेत काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारात मनसेचे नेते संदीप देशपांडे दिसले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की काँग्रेसला छुपा पाठिंबा मनसे देते आहे, एवढंच नाही तर राष्ट्रवादीला तर उघड पाठिंबा देते आहे आणि प्रचारात आघाडीच्या मनसे दिसणार आहे. कसं बघताय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काय भूमिका घ्यायची आहे त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तो एक वेगळा पक्ष आहे, त्यांची भूमिका घेण्याचा सर्वाधिकार आहे त्यांच्या पक्षाध्यक्षांना, त्यांना आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेमुळे राजकारण काय होतं हे आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. आज एकतर मनसेला भूमिका घ्यायला दुसरा कुठलाच पक्ष समोर उपस्थितच नाही अशी स्थिती आहे. आणि म्हणून अशोक चव्हाणांनी त्या ठिकाणी सार्वजनिक भूमिका मांडली की आमच्या आघाडीमध्ये मनसे नको, तरीही महाराष्ट्र हे पाहतोय की काँग्रेसचा अध्यक्ष म्हणतोय आम्हाला तुम्ही नको, तरी मनसे म्हणते नाही नाही आम्ही तुमच्यावर आहोतच. आणि मग अशी अगतिकता काय आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात येत नसल्यामुळे महाराष्ट्रातली जनता मनसेच्या या भूमिकेचं समर्थन बिलकुल करणार नाही. मुंबईपुरता सांगायचं झालं तर ज्या एका विषयाला घेऊन, म्हणजे आमचा मुद्दा नाही, हा मनसेने मांडलेला मुद्दा सार्वजनिकरित्याचा होता की अमराठी मराठी हा वाद करत असताना सुद्धा मुंबईमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसचे दोन उमेदवार हे अमराठी आहेत, संजय निरुपम आणि मिलिंद देवरा. मराठी अमराठी वाद भाजपला मान्य नसला तरी मनसेची भूमिका असल्यामुळे आज मनसेचे कार्यकर्ते हे अमराठी उमेदवाराचा प्रचार करणार का हाही पाहण्याचा मुद्दा आहे. तिसरा त्यातला मुद्दा खूपच स्पष्ट आहे की काँग्रेसचं सरकार ज्या काळात होतं त्या काळातच रेल्वे भरती असो व अन्य विषय असो या विषयावरनं मनसेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या सरकारशी केलेला संघर्ष आणि त्यातून झालेल्या संघर्षातून त्यांच्यावर लादलेल्या केसेस या जखमा अजून ओल्या असताना सुद्धा मनसेने ही भूमिका घेतली आहे की आम्ही काँग्रेस बरोबर जाऊ. कार्यकर्त्यांच्या गळती किती उतरेल याची मला कल्पना नाही. आणि चौथा आणि महत्वाचा मुद्दा की उत्तर पश्चिम मध्ये मनसे ज्या काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करेल अशी चर्चा आहे तो उमेदवार संजय निरुपमच आहे की ज्याने मनसेचे अध्यक्ष असो वा मनसे असो याबद्दल जाहीर वाक्य रचना काय केली आहे याबद्दल मी वेगळं सांगण्याची गरज नाही. तरीही मनसेच्या या भूमिकेवर जनता विश्वास ठेवेल का हाच प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेचा निर्णय पक्का आहे की महाराष्ट्रात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा स्थैर्यशील सरकारने द्यावं आणि म्हणून भाजप आणि सेना आणि आरपीआयच्या बाजूने या ठिकाणचं मतदान वाढेल आणि याच्यामध्ये काँग्रेसचा पराभव निश्चित होईल. आशिष शेलार, आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मला आणखी व्यापक मुद्द्यांवर तुमच्याशी चर्चा करायची आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्या सोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आहेत. आशिष शेलार, बघा, राहुल गांधी मध्यंतरी आले होते, त्यांनी मुंबईत जाहीर सभा घेतली आणि त्यांनी मुंबईसाठी घोषणा केली की 500 स्क्वेअर फुटाचं घर हे मिनिमम मुंबईत दिलं जाईल. युती जेव्हा झाली तेव्हा एक अट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सुद्धा टाकली, ती म्हणजे मुंबईचे प्रश्न सोडवून घेतले, मालमत्ता कराचा प्रश्न असेल. आता जेव्हा भाजप मुंबईकरांसमोर मतं मागायला जाते आहे तेव्हा भाजपचंही काही सांगणं असेल ना मुंबईकरांसाठी? आहे ना, जे केलंय तेही मांडतोय आणि जे करणार आहोत तेही मांडणार आहोत आणि या दोन्ही गोष्टींच्या आधारावर मतं मागणार आहोत. आम्ही कुठलाही प्रचार हा बिनबुडाचा आणि हवेतला करणार नाही, कधीच करत नाही. काँग्रेसच्या ज्या घोषणेचा उल्लेख तुम्ही केलात या 500 फुटाच्या घोषणेची पार्श्वभूमी लोक पाहत आहेत. ज्या वेळेला 15 वर्ष सत्तेत असताना यांनी 225 ते 269 फूट केलं नाही ते आज 225 वरून डायरेक्ट 500 फुटाची गोष्ट करतायत. जनता दूधखुळी नाही. काँग्रेस जनतेला अपमानित करू पाहतंय का हा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि म्हणून ज्याची मागणी महाराष्ट्राच्या विधानसभेत कधी केली नाही, कुठल्या आमदाराने चर्चेत कधी केली नाही, ती मागणी जनतेने कधी केली नाही, केवळ फसवण्यासाठी अशी ही गोष्ट आणि घोषणा राहुल गांधीजी यांनी केली. जनतेचा त्याच्यावर भरोसा नाही, ही घोषणा फसवी आहे. आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची भूमिका जर घ्याल
तर प्रत्येकाला घर हे स्वप्न वर्षानुवर्ष प्रत्येक गरीब माणसाने त्या ठिकाणी उराशी बाळगलं, आपल्या संविधानामध्ये तशा पद्धतीचा अधिकारही दिला, पण प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीला घर मिळण्यासाठी असलेली लँड बँक, ही लँड बँक मुंबईत नसताना सुद्धा केवळ कन्स्ट्रक्शन कॉस्टवर घरनिर्मितीचा असलेला विकास नियंत्रण नियमावली हा माननीय देवेंद्र फडणवीस आणि या ठिकाणी महापालिकेमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वात चाललेल्या महापालिकेने ह्या दोन्ही गोष्टी त्याचा विचार करून त्या घरनिर्मितीला चालना देणारा विकास नियंत्रण नियमावली आम्ही घोषित नाही केला, तो केला. आज सुद्धा म्हाडाच्या घरांच्या लॉटऱ्या ह्या गेल्या वेळेपेक्षा जास्त प्रमाणात होत आहेत आणि मुंबईमध्ये अगदी पर्यावरण पूरक असतील तर सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन मुंबईमध्ये कधी सुरू झाले नव्हते, त्याची टेंडर्स निघाली, त्याची कारवाई सुरू झाली. आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने नवीन वन म्हणजे ग्रीनरी निर्मितीसाठी केलेला संकल्प हा जवळजवळ 4 कोटीच्या वर झाडांची लागवड केल्यानंतर मुंबईत सुद्धा राबवला. असे वेगवेगळे जे केलेली कामं आहेत ही जनतेसमोर आम्ही घेऊन जात आहोत आणि काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या पूर्ण केल्या आणि ज्यामध्ये ज्याचा उल्लेख आपण केला की 500 फुटाखालील प्रत्येक माणसाचं प्रॉपर्टी टॅक्स 0 आम्ही केलं. गावठाण आणि कोळीवाड्यामध्ये राहणारे आमचे जे मूळ मुंबईकर आहेत त्यांची घराची निर्मिती करणारा नियमावली असली पाहिजे म्हणून सीमांकनाचं काम आम्ही सुरू केलं. वेवळा विकास नियंत्रण नियमावली करण्याच्या गतिविधीला सुद्धा आम्ही सुरुवात केली आणि म्हणून मुंबईतल्या सर्व अंगांना स्पर्श करणारा अशा विकासाचा रोडमॅप आम्ही जनतेसमोर घेऊन जात आहोत. आशिष शेलार, एक प्रश्न अनेकांच्या मनात आलेला आहे तो म्हणजे आज वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली महाराष्ट्रातली सभा झाली. नरेंद्र मोदींच्या मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात नेमक्या किती सभा होऊ शकतात, कधी होऊ शकतात, याविषयी काही ठरलंय? आज तरी अधिकृत माहिती माझ्याकडे की मोदींचा झंझावात मुंबईत येणार आहे आणि त्या झंझावाताची सभा ही मुंबईमध्ये महायुतीची होईल आणि त्या वेळेला विरोधकांच्या पराभवाचं शिक्कामोर्तब त्या सभेमध्ये नक्की जनता पाहिल. एक प्रश्न आहे जो व्हॉट्सअपवरनं SMS करून लोक विचारत आहेत की या प्रश्नाचं उत्तर हवंच आहे. तो प्रश्न असा आहे की केवळ मातोश्रीच्या दबावामुळं ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांचं तिकीट कापलं जाणार का आणि भाजप त्याला मान्य तरी कसं होतंय? भारतीय जनता पक्ष आपल्या उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया ही अंतर्गत असते. माझा जो समज आहे त्यामध्ये भाजप आणि आमचं पार्लमेंटरी बोर्ड याच्यावर निर्णय करतो. या बाबतीतला निर्णयही भाजपचं पार्लमेंटरी बोर्ड करेल आणि ते जनतेसमोर काही काळातच समोर येईल. आशिष शेलार हे नेहमी डिप्लोमॅटिक उत्तरं देतात आणि म्हणूनच त्यांच्यावरती कोणताही नेता, मग ते मुख्यमंत्री असू दे, पंतप्रधान नरेंद्र मोदी असू देत किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह असू देत, तिघांचाही समान त्यांच्यावरती विश्वास आहे. तो यामुळेच की ते खूप डिप्लोमॅटिक असतात, पक्षनिष्ठा आणि पक्षाचं कार्य आणि त्याची अंमलबजावणी ही कशी चोख होईल याकडं ते जाणीवपूर्वक लक्ष देतात. त्यामुळं जसं मी आधी म्हणालो, त्यांनी ते माझं म्हणणं खोडून काढलं असलं तरी आशिष शेलारांना एखादी जबाबदारी दिल्यानंतर ते ती पूर्णपणे पार पाडतात. हा जो विश्वास आहे तो न कळत का होईना त्यांच्यावर कुठेतरी अन्याय करणारा सुद्धा आहे. आशिष शेलार, तुम्ही ऐकताय म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय, राज्य मंत्रिमंडळात यावं असं तुम्हाला का वाटलं नाही? आमच्याकडे जी निर्णय प्रक्रिया आहे त्यामध्ये प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी ही आमची घोषवाक्यच आहे. माझ्या बाबतीत काय निर्णय करायचं ते आमचे वरिष्ठ करत असतात. व्यक्तिगत मला विचाराल तर मला आनंद पक्षाचं काम करण्यामध्ये आहे आणि सर्वार्थाने तो आनंद ज्यावेळेला पक्ष आपल्या केलेल्या कामाला त्या ठिकाणी पोचपावती देतो आणि पाठ आपली थोपाटतो हे मी अनुभवतो आहे आणि त्यातनं मिळणारा आनंद हा हजारो लाखो कार्यकर्ते ज्यांना मंत्रिपद कधीच मिळणार नाही, त्यांचं स्वप्नही नाही, त्या कार्यकर्त्यांबरोबर पक्षवाढीचा आनंद हा अलौकिक आहे आणि तो मला आनंद देतो. ठीक आहे, हे होते आशिष शेलार. खरंच त्यांचे धन्यवाद आपण मानणारच आहोत, पण त्याचवेळी ते जे काही बोललेले आहेत त्यातून भाजपचा मुंबईमध्ये प्रचार नेमका कसा असणार आहे, भाजपची एकूणच मुंबईमध्ये प्रचाराची रणनीती कशी आहे आणि जो देशात प्रचार आहे तोच
भाजप मुंबईमध्ये करणार आहे हे सुद्धा आशिष शेलारांनी सांगितलेलं आहे. आपण त्यांना धन्यवाद देत आहोत. इथेच थांबतो आहोत. पाहत राहा जय महाराष्ट्र.